शाळानंतर सुजय डहाके घेऊन येतोय आजोबा हा नवा सिनेमा आणि आजोबाची टीम आता माझ्या सोबत आहे. अर्थात पहिल्यांदा भेटूया कॅप्टन ऑफ द शिपला. सुजय आता आजोबा काय सांगशील? आजोबा आता काय नाही, खूप महत्त्वाकांक्षी फिल्म आहे ही, खूप अवघड फिल्म होती. काय असतं, आमच्या सिनेमा स्कूलमध्ये ना सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला पहिल्याच लेक्चरला सांगितलं जातं की दोन लोकांवरती चित्रपट सुरुवातीला करू नये, एक तर लहान मुलं आणि दुसऱ्यांदा जनावरं. तू ऐकलं नाहीस? हा मी ऐकलं नाही स्वभावामुळे, आणि एक्झॅक्टली तेच झालंय. लाईनला पण नाही कळलं पाहिजे की आपण तिच्याकडे बघतोय. समोर मॅडम किंवा सर आले ना तरी पण आपल्याला आपल्या लाईन कडे बघता आलं पाहिजे. इथे राजू शिरोडकर, तुझी लाईन आली बघ. हाय मेरी केवडा, कैसे पटव रे तेरे को. लय झालं आता आणीबाणी मुर्दाबाद. आव्हान जे होतं ते मला पकडायला आवडलेलं या सिनेमासाठी, आणि आता तर मजा येते. तो जो बघून जो आता रिझल्ट दिसतोय त्याच्याने खूप मजा येते. एक बिबट्या प्रमुख भूमिकेत आहे आणि त्याला घेऊन अख्खी सिनेमा करावा हे असं तुला का वाटलं? हे कुठलं इन्स्पिरेशन होतं काय सांगशील? मला कधीचं वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन याविषयी बोलायचं होतं काहीतरी. मी पूर्वी माझ्या फोटोग्राफ, मी एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होतो, त्या माध्यमातून बोलायचो. आता मला सिनेमा हे माध्यम मिळालं तर कुठे ते राहून गेलेलं. आजोबामार्फत काय झालं की या कथेमार्फत मला हिरो मिळाला एका, जे मला सांगायचं आहे अख्ख्या या फिल्ममध्ये, आणि त्यामुळे ही सुचली आणि आता करावी असं विचार केला. बिबट्या गावात दिसण्याची घटना आज पुन्हा एकदा जुन्नरमध्ये घडली. आपण आहोत टाकळी ढोकेश्वर या भागात. तुझी टीम तुझ्या सोबत आहे, तू सांग ओम मुतकर, तू काय करतोयस, ही भूमिका काय आहे, सुजय बरोबर काम करण्याचा अनुभव या सगळ्याविषयी? मला फारच छान वाटलं एकतर सुजयनी मला घेतलं, त्यात हा विषय म्हणजे मुळातच आमच्या घरी माझे वडील सर्पमित्र असल्यामुळे आमच्याकडे नेचर आणि वाईल्ड लाईफ याच्यावर कायम पुस्तकं, चर्चा, लोक येणं कायम होत असतं. त्याच्यामुळे ते स्क्रिप्ट जेव्हा माझ्या वडिलांनी पाहिलं, त्याच्यावरचं डिझाईन पाहिलं, तेव्हा तेच खुश झाले. म्हटले अरे वा तू काय करतोयस, मी त्यांना सांगितलं. त्याच्यामुळे हा सिनेमात काम करणं हा एक आनंदाचा भाग असतोच, त्याच्या व्यतिरिक्त अशा विषयाच्या सिनेमामध्ये काम करणं हा आणखीन आनंदाचा भाग. त्यात आम्हाला तो बिबट्याजवळून पाहता आला, त्याच्याशिवाय त्याच्याविषयी उर्मिला मातोंडकर यांच्यासारख्या मोठ्या हस्तीबरोबर काम करायची संधी मिळाली, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात होत्या. बिबट्या आणि उर्मिला मातोंडकर दोघेही आमच्यासाठी फार मोठ्या गोष्टी होत्या, आणि त्या दोन्ही आम्हाला ॲक्च्युली आणि त्या दोन्ही आम्हाला अनुभवायला मिळाल्या. म्हणजे भाग्य समजतो माझं की हे सगळं, आणि आशा आहे की चांगली खूप लोकांना आवडेल फिल्म आणि सर्वांपर्यंत पोहोचेल. जंगलामध्ये एक्झॅक्टली कुठे सोडायची ती जागा माहिती आहे का? हा मॅडम, एकच स्पॉट आहे. चला शिंदे रेडी ना. हा चला. दोन तीन. त्या चिपूर काय नाव दिलं त्याचं मॅडम? आजोबा. आजोबा बिबट्या आहे तो एक एकांतात राहणारा प्राणी, पण तरीही हल्लीच्या काळातला एक असा प्राणी की जो भोवतालच्या परिस्थिती बरोबर लगेच बदलणार आहे. आजपर्यंत या प्राण्याबद्दल अतिशय कमी माहिती आपल्याला उपलब्ध होती, पण आता महाराष्ट्रातल्या आजोबा या पहिल्या कॉलर्ड बिबट्यामुळे ह्याच्यावरती खूप माहिती आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. श्रीकांत वळू झाला, बिबट्या झाला, म्हणजे तुम्ही तर तयारच आहात आता. हा म्हणजे प्राण्यांच्या चित्रपटात मी असलोच पाहिजे असं एक ते कंपल्शन झालं. म्हणजे वळू काढताना आम्ही जसं सुजय म्हणाला की कुठल्याही प्राण्याबरोबर चित्रपट करायचं असं ठरवलं होतं, पण तो प्राणी कुठून इकडून तिकडून का होईना तो येतच राहिला प्रत्येक सिनेमात. कुसवडत माणसाला जा काही चोरी झाली, चल जायचं का पळून, हुंदाडतय हुंदाडतय. लाईटली घेऊ नका, लाईटली घेऊ नका. संडासाचं काम हाता वेगळं होईल. मुतल्यात संपतराव, तू डुरक्याला घास ठेवती म्हणे अजून? आज तुझा पहिला मांजर बाबा. डुरक्याला पकडायलाच पाहिजे. आपण सगळेजण तबा धरून बसायचं. हरीश ऑफिसर लय रुबाबदार दिसतो, तो पकडण बळूला. माझ्या वागण्या या सगळे. शिट शिट शिट. ग्रेट एक्सपिरियन्स होता की या गोष्टींवर, या गोष्टीवरती चित्रपट होऊ शकतो असं, म्हणजे अनुभव आपल्याला चित्रपटातनं कसा मांडता येईल हे आपल्याला कळत नाही. म्हणजे खूप गोष्टी असतात त्या अनस्पोकन असतात, त्या अनस्पोकन गोष्टींचा चित्रपट सुजयने इतका नेमक्या पद्धतीने दाखवला आहे
तर मला वाटतं की मी निसर्ग हे त्यातलं एक महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणून तुमच्या समोर येतं आणि आपण किती छोटे आहोत हे तिथे गेल्यावरती कळतं. कारण या चित्रपटातल्या गोष्टीतल्या ज्या घटना ज्या ठिकाणी झाल्यात त्याच ठिकाणी जाऊन आम्ही शूट करत होतो आणि तो खूप म्हणजे आपण माणूस म्हणून पण मोठं व्हावं याचं एक तुम्हाला धडा होता आजोबा म्हणून. सुजयसारखा एक लहान खुरा वाटणारा दिग्दर्शक पण खूप जास्त क्रिएटिव्ह आणि हे सगळं तुम्ही जे अनुभवलं आहे ते तुमच्याकडनं मला ऐकायला आवडेल. नाही नक्कीच नक्कीच, म्हणजे सुजय किंवा माता ही सगळी तरुण मंडळी आहे ती इतकी टेक्निकली साऊंड आहे त्यांच्या डोक्यात पूर्ण चित्रपट काय दिसणार आहे. कारण टेक्निकल टेक्निक हा चित्रपट एक टेक्निकल माध्यम आहे तर तुम्हाला काय दिसणार आहे त्यांच्या डोक्यात पक्क असतं आणि मग अशा गोष्टी जेव्हा पक्क्या असतात तर त्यावेळेस तुम्ही नेमकेपणाने त्या मांडू शकतात. म्हणजे जरी तुम्हाला त्या कथेत बांधण्याचा प्रयत्न केलेला असला तरी आम्हाला ॲक्टर म्हणून सुद्धा खूप मोकळीक होती तशी आणि तुम्ही तिथे गेल्यावरती कळतच तुम्हाला की त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी तो बिबट्या पडला होता विहिरीत आम्ही त्याच विहिरीत जाऊन शूट करत होतो तर त्यावेळेस आपल्याला एक इमॅजिनेशन करतात की काय झालं असेल त्या त्या क्षणाला की त्या त्या गोष्टी ह्या सगळ्या घडत होत्या ज्याला आजोबा नाव ह्या गोष्टी चालत. आणि अनिता आपल्यासोबत आहे निवडक सिनेमे आणि चोख काम हे तू ठरवलेलं आहेस आणि आता आजोबामध्ये काय करतेस? आजोबामध्ये अर्थातच मी मीडिया आहे आणि मी तुझ्या हातात आजोबामध्ये आजोबा या चित्रपटाचा मी एक छोटासा का होईना पण भाग आहे आणि मला इतकं छान वाटतंय या टीमचा भाग असताना. वेगवेगळ्या फिल्म्स तयार होत असतात पण एक चांगली कॉन्सेप्ट घेऊन एक दिग्दर्शक पूर्ण क्लॅरिटीनी आपल्यासमोर येतो आहे आणि अर्थातच त्याची टीमही खूप चांगली आहे. उर्मिला मातोंडकर यांच्याबरोबर ऋषिकेश काम करतो, ऋषिकेश जोशी, शशांक आहे शेंडे, श्रीकांत आहे, ओम आहे, नेहा महाजन आहे आणि आमची सगळ्यांची टीम इतकी छान आहे आणि आम्ही सगळेजण महाशेज घाटामध्ये एकत्र राहत होतो आणि अर्थातच सगळ्यात गंमत आणि ती प्रोसेस इतकी छान होती. सगळ्यांना एकत्र होतो आणि धमाल केली आम्ही ह्या चित्रपट बनवताना. तर अर्थातच जो कॅप्टन असतो शिपचा तर त्याच्यामुळे हे सगळं चांगलं घडत असतं आणि जर समजा कुठल्या कलाकाराला त्याचा एक छोटा भाग असताना आपल्याला जर मजा येत असेल तर अर्थातच त्याचं सगळं क्रेडिट प्रोड्युसर आणि डिरेक्टरला जातो. कारण तो चांगल्या पद्धतीने त्या कलाकारांना आणि त्या थीमला हँडल करत असतो म्हणूनच. आणि खूप छान असणार आहे ही फिल्म हे तुम्हाला त्या थिएट्रिकल ट्रेलरवरनं कळेलच. काय स्पीड असणार आहे आणि आमचा हिरो कसा असणार आहे हे तुम्हाला निश्चितच कळेल आणि सगळ्यांना हा चित्रपट बघायला आवडेल. आजपर्यंत या प्राण्याबद्दल अतिशय कमी माहिती आपल्याला उपलब्ध होती पण आता महाराष्ट्रातल्या आजोबा या पहिल्या कॉलर्ड बिबट्यामुळे ह्याच्यावरती खूप माहिती आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. नेहा, तुझी भूमिका, सुजय बरोबर काम करण्याचा अनुभव या सगळ्याविषयी थोडक्यात काय सांग? एकतर मला खूप अभिमान वाटतोय की मी मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एक बिबट्या आणि अशा प्रकारचा अशा लेवलचा एक सिनेमा सुजय काढतोय आणि सुजय ज्या आत्मविश्वासाने काम करतो, ज्या इन्व्हॉल्वमेंटनी इंटेन्सिटीनी काम करतो त्याच्याबरोबर खरोखर मला खरोखर आनंद वाटतो आहे. आवाज करतो आहे तो मागून पण तरी. आणि मला असं वाटतं की एकूण वाईल्ड लाईफ, ह्युमन रिलेशनशिप्स या सगळ्या गोष्टींचं त्यांनी ज्या प्रकारे फिल्ममध्ये मांडलं आहे त्याच्यात सुषमासारखा एक अतिशय गोड थोडासा गावंढळ आणि असा छान मला मनापासून आवडते सुषमा आणि तो रोल करायला मला फार मजा आली. त्यामुळे आय ओ दिस टू सुजय अँड द टीम. थँक्यू. आजोबाची टीम माझ्यासोबत आहे, उर्मिला नेमकी आज आपल्यासोबत नाही आहे पण नक्कीच उर्मिलासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान, खूप सुंदर असेल तुम्हा सर्वांसाठी. त्याबद्दल मला नक्कीच सगळ्यांनीच सांगा. फ्रँकली मी 2 दिवस होते शूटच्या वेळेस जेव्हा उर्मिलाजीसुद्धा बरोबर होत्या आणि एकूण मला त्यांचं ॲक्शन म्हणण्याच्या आधी
त्या ज्या प्रकारे ज्या पॉईजनी त्या उभ्या असतात आणि जो विचार करतात ते बघायला मिळालं, ती संधी मिळाली. आणि थोडंसं अर्थातच म्हणजे उर्मिला मातोंडकर मस्ट बी व्हॉट सम 20 years ऑफ एक्सपिरियन्स इन द फिल्म इंडस्ट्री, त्यामुळे अर्थातच त्यांची शिस्त ज्या प्रकारे ते काम करतात याकडनं याच्यातून शिकायला मिळालं. सो या दॅट्स इट. आणि तू तर सर खेचून आलात, तुम्ही उर्मिलाला खेचून आणलात मराठी सिनेमातच, तर सांगा याविषयी. मला ती प्रचंड प्रोफेशनल वाटली, की खूप हुशार आणि खूप प्रोफेशनल. आणि मला आमच्या वाद पण व्हायचे तेव्हा ती म्हणायची की ती मला बोलून दाखवायची की हे मी कन्व्हिन्स नाही आहे या गोष्टीला, म्हणजे एवढी आणि पण तू म्हणतोयस म्हणून मी करते असं एवढं आमचं असं हे होतं की वी कुड टॉक सो फ्रीली अबाउट समथिंग. आणि विथ अ स्टार मला ते अजून जास्त कौतुक आहे त्या गोष्टीचं की मी तिच्याबरोबर एवढं कम्फर्टेबली बोलू शकलो. आणि बघ ना मी आरे तुरे करतो आहे तिला, सो इट हॅज बिकम दॅट काइंड ऑफ अ रिलेशनशिप. सो रिअली हॅपी टू वर्क विथ हर. काल रात्री हा बिबटे इथे वरती छतावरती बसलेला होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसांवर काय चाललंय काय तुमचे काय 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 झालं मॅडम? 17 वर्ष काम करते मी या फील्डवर, देशभर फिरून बघते समजून घेण्याचा प्रयत्न करते काय परिस्थिती आपल्या देशातल्या प्राण्यांची, काय ऱ्हास होतोय त्यांचा. शिंदे आजोबाचा सिग्नल मिळाला. शिंदे बघा ना जादू सर, थोडा आम्हाला अजून वेळ द्या, कारण कधीही पूर्वी न मिळालेली माहिती आता मिळायची मार्गावर आहे. आणि ह्या कॉलरमुळे कळतंय आपल्याला की तो एक्झॅक्टली कुठून कुठे चाललाय आणि ह्या सगळ्याचा पुढे जाऊन खूप फायदा होणार आहे. मॅडम आता चांगलंच सुटलंय, तुम्ही तर म्हणाल होतात की हा फक्त जंगलातच राहील म्हणून. मुंबई आग्रा हायवे, मी तिथे आजोबाला स्पॉट केले आणि तो कधीही तो हायवे क्रॉस करून जाऊ शकतो. त्यातनं वाट काढून तो त्याच्या ठिकाणी पोहोचला की तू जिंकलीस. कधी ऐकलेस तू बिबट्या 70 मीटरची खाडी पोहून गेलाय म्हणून? पण आता मात्र मला माहिती आहे की हा कुठे चाललाय. वसई इंडस्ट्रियल एरियामध्ये काल एक बिबट्या आढळला तुमचा पट्ट्यावाला. शिंदे वसई मध्ये पिंजरे लावा. मॅडम आजोबाला त्याचं घर मिळालं असेल का? तुझा कधी सीन होता का उर्मिला सोबत? माझे बरेच सीन त्यांच्या बरोबरच. आणि हे जे लोक असतात जे सक्सेसफुल असतात किंवा त्यांच्या कर्तृत्वाने मोठे झालेले असतात ते लोक तुम्हाला बसून कधीच काही शिकवत नाहीत, पण त्यांच्या कामातून त्यांच्या त्यांना पाहण्यातून त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीतून जे इन्व्हॉल्वमेंट असते, सतत काम करण्याची प्रवृत्ती असते, आळस नसतो बिलकुल, जे की आपल्यामध्ये अधूनमधून येत असतं ते टाळण्याचा मग ते सगळं बघायला मिळतं. आणि मग शिकणं म्हणजे काय असतं तर हेच असतं ना की तो एक संस्कार आपल्यावर आपोआपच घडत असतो. आम्ही जेव्हा पुढे जाऊन कदाचित काम करू तेव्हा ते आपोआप आमच्यात आलं तर आम्हाला फार आनंदच वाटेल त्या गोष्टीचा. आणि या पद्धतीचं ते शिकणं असतं ते मला फार महत्त्वाचं वाटतं. श्रीकांत तुम्ही तर म्हणजे उर्मिला आणि तुम्ही एकत्र लढाई जिंकलेली आहेत आजोबाची. हा नाही मग या चित्रपटाच्या साठी जर बोलत असेल तर मला पहिल्यांदा हे सुजयचंच यश वाटतं की उर्मिलासारखी हिंदीतली नटी मराठीत येऊन काम करते, तर म्हणजे हे केवढं मोठं यश आहे मराठीसाठीचं. आणि मराठी चित्रपट ज्या दिशेने आपल्याला न्यायचा आहे आणि असे विषय घेऊन, कारण हे विषय रोज घडत नाहीत, हे कधीतरी म्हणजे इतिहास घडवणारे हा चित्रपट आहे असं मला वाटतं. तर अशा चित्रपटांसाठी असं योगदान आपलं कॉन्ट्रीब्युशन म्हणून जे काय उर्मिलाने दिलेलं आहे तर ते फारच ग्रेट आहे. कारण ह्या चित्रपटाचा जो विषय आहे त्या प्रिया यात्रे त्यांच्याबरोबर पण मी काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर, तर त्यामुळे मला ह्या विषयाची एक हे होती नाळ होती. पण ह्यांनी उर्मिला मातोंडकर आहे म्हटल्यावरती आपण एक्साईट होतो आणि ते ग्रेट एक्सपिरियन्स होता त्यांच्याबरोबर काम करणं. आणि हां हां आम्ही एन्जॉय करत होतो ते वेगळ्या प्रकारचं मराठी, एक ते कानाला वेगळं वाटत होतं पण हां कारण मी त्यात ग्रामीण होतो, नाही मॅडम असं वगैरे ह्या याचं ते होतं आणि त्यांची ती वेगळी मराठी त्याच्यातनं एक वेगळं कॉम्बिनेशन आणि तो निसर्ग हे मी त्यांच्याबरोबर कधीच असं जाणवलं नाही की आपण म्हणजे हे जेव्हा आपण सीनमध्ये नसायचो तेव्हा जाणवायचं की अरे आपल्याबरोबर एवढी मोठी स्टार आहे, पण जेव्हा काम करायचो तेव्हा हे बिलकुल जाणवायचं नाही. म्हणजे रिहर्सल असो, एकमेकांचं डायलॉग असो, त्याच्यातलं शेअरिंग असो, ते इतक्या डाऊन टू अर्थ आणि इतक्या साध्या लेवलवर व्हायचं की आपण कोॲक्टरबरोबरच आपल्यासारख्या काम करतोय असंच वाटायचं. पण नंतर कळायचं अरे बापरे उर्मिला असं नंतर व्हायचं आपण फार मला चांगली गोष्ट वाटते.
काल रात्री हा बिबटे इथे वरती छतावरती बसलेला होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसांवर स्टॉप आहे. काय चाललंय काय तुमचे? काय 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 झालं मॅडम? 17 वर्ष काम करते मी या फील्डवर, देशभर फिरून बघते, समजून घेण्याचा प्रयत्न करते काय परिस्थिती आपल्या देशातल्या प्राण्यांची, काय ऱ्हास होतोय त्यांचा. अनिता तू काय सांग? मला असं वाटतं की तुम्ही किती मोठे असा, लहान असा, किती काम केलेलं असं, तरी एक सीन करत असताना तुमचं एका कोॲक्टरबरोबर काय पद्धतीने रिलेशन तयार होतं ते त्या सीनपुरतं तरी किमान, तर ते जास्त महत्त्वाचं असतं त्या सीन करता म्हणून. तर प्रत्येक वेळेला रिहर्सल आधी जेव्हा व्हायची तेव्हा एकत्र बसून आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने गप्पा मारायचो एकमेकांशी, आम्ही त्या सीनबद्दल बोलायचो आणि मी आले, माझं काम केलं, मी अत्यंत प्रोफेशनली वागले हे एवढंच नाही राहत एका पॉईंटला. तुम्हाला त्या कोॲक्टरबरोबर सगळं जुळवून घ्यायला लागतं आपल्या स्वतःच्या कामासाठीसुद्धा, आणि हे उर्मिलाबरोबर करताना फारच चांगल्या पद्धतीने घडत होतं आणि मला त्यातच त्या व्यक्तीचा मोठेपणा वाटतो की हे सगळं कर सगळ्यांना एकत्र सामावून घेऊन ती एक महत्त्वाची अभिनेत्री आमच्यावर काम करत होती, तर हे खूपच चांगली गोष्ट आहे आणि अर्थातच त्याच्यामुळे प्रोडक्टवरतीही चांगला परिणाम होणार आहे आणि तो दिसेलच सगळ्यांना आमची केमिस्ट्री काय आहे ते. सिग्नल मिळला गाव. शिंदे, आजोबाचा सिग्नल मिळाला. शिंदे बघा ना जादू साहेब, थोडा आम्हाला अजून वेळ द्या, कारण कधीही पूर्वी न मिळालेली माहिती आता मिळायची मार्गावर आहे आणि हा कॉलरमुळे कळतंय आपल्याला की तो एक्झॅक्टली कुठून कुठे चाललाय आणि हा सगळ्याचा पुढे जाऊन खूप फायदा होणार आहे. मुंबई आग्रा हायवे, मी तिथे आजोबाला स्पॉट केलंय आणि तो कधीही तो हायवे क्रॉस करून जाऊ शकतो. त्यात वाट काढून तो त्याच्या ठिकाणी पोहोचला की तू जिंकलीस. ही जी नवीन टीम आहे ना, ती मला वाटतं जी आता येते मराठी सिनेमा ती डेफिनेटली चांगली. मग सुजयबद्दल काय बोलायचं, सुजयचा पिक्चरच मी केलेला रिलीज शाळा आणि मला माहिती आहे वन ऑफ द मोस्ट ब्रिलियंट डिरेक्टर्स आपल्याला तर यंगमध्ये आलेला. तर मिक्ता हा प्लॅटफॉर्म सगळ्या मराठी सिनेमाने त्याचा फायदा घ्यावा आज. म्हणजे इनफॅक्ट म्हणजे मला मी सुजयशी तेच बोलणार आहे की जर का आपल्याला आजोबाचा प्रीमियर तिथे करता आला तर इट विल बी अ ग्रेट थिंग. कुठेतरी त्याला एक काय म्हणतात त्याला, मिक्ता हा प्लॅटफॉर्मच मला त्यासाठी वापरायचं की मराठी सिनेमांना जर का काहीतरी आपल्याला इंटरनॅशनली करता आलं. आणि नक्कीच शिंदे ग्रुपचा जो सहभाग आहे विल डेफिनेटली ॲड टू इट. आणि ॲजसो मोर अँड मोर अँड पीपल टेक ॲडव्हान्टेज ऑफ मिक्ता टू मार्केट डिफरन्स. कधी ऐकलंयस तू बिबट्या 70 मीटरची खाडी पोहून गेलाय म्हणून? पण आता मात्र मला माहिती आहे की हा कुठे चाललाय. वसई इंडस्ट्रीयल एरियामध्ये काल एक बिबट्या आढळला तुमचा पट्ट्यावाला. खरं मॅडम मी तिला असं वाटतं समजलं. शिंदे वसईमध्ये पिंजरे लावा. मॅडम आजोबाला त्याचं घर मिळालं असेल का? एक तेंदुआ आहे, एक इन्सान पर हमला कर रहा है. प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव आहे, एक प्रत्येकाचा एक वेगळा प्रवास आहे आणि हाच प्रवास तुम्ही एन्जॉय केलात, प्रेक्षकही एन्जॉय करतील अशी आशा करूया. खूप शुभेच्छा आजोबासाठी सर्वांना. थँक्यू सो मच. तर ही होती आजोबाची टीम आपल्यासोबत आणि लवकरच आजोबा आपल्या भेटीला येतोय तेव्हा हाच आजोबा प्रेक्षकांच्याही मनात घर करेल अशी आपण आशा करूया.